माझ्या आईने माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला होता आणि मला बाहेर जाण्याची परवानगी दिली होती पण मी माझ्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला आणि स्वतःच्या हातांनी माझे जीवन नरक बनवले पण मला हे तेव्हा कळले जेव्हा माझ्या डोक्यावरून पाणी गेले माझ्यासमोर कोणताही मार्ग नव्हता ज्याद्वारे मी स्वतःला वाचवू शकले असते मी एवढं मोठं पाऊल कसं उचललं हेच समजत नव्हतं आजही जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून जाते काश मी असे कधीच केले नसते कदाचित हे सर्व माझ्यासोबत घडले नसते पण मी असाही होते मी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण आईने माझे एक ऐकले नाही माझे नाव रंजना आहे आणि मी एका गरीब कुटुंबातील आहे आम्ही एका छोट्या गावात राहत होतो मी आई बापांची एकुलती एक, एक मुलगी होते माझे वडील एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरी ड्रायव्हिंगचे काम करायचे आमचे स्वतःचे घर होते पण माझ्या वडिलांचे मालक त्यांना नेहमी त्यांच्या बंगल्यातील नोकर क्वार्टरमध्ये शिफ्ट होऊन चोवीस तास काम करण्यास सांगत होते पण माझ्या आईने ते मान्य केले नाही आई म्हणायची की कोणाच्या तरी घरी काम करणं एक गोष्ट आहे पण घरात नोकरासारखं राहावं लागणं ही वेगळी गोष्ट आहे माझ्या भावी मुलांच्या मनात ते एक नोकराचे मुलं आहेत ही भावना तिला नको होती म्हणून माझ्या आईने हे स्वीकारण्यास नकार दिला आई बाबांच्या नगलाला काही काळ लुटला होता तेव्हा आई बाबा गावातून शहरात स्थलांतरित झाले कारण बाबा गावात त्यांच्याच घरात राहत होते त्यांची आई जिवंत होती पण नंतर आजीने माझ्या वडिलांचे लग्न आईसोबत लावले आणि काही महिन्यांनी आजीचा मृत्यू झाला पप्पांना तिथे काही चांगलं काम मिळत नव्हतं म्हणून पप्पा शहरात आले आणि काम शोधू लागले एका बंगल्याच्या मालकाने त्यांना ड्रायव्हरची नोकरी दिली पप्पा गाडी चालवण्यात चांगले होते नंतर पप्पांनी त्यांचे गावातील घर विकले आणि शहरात एक लहान घर विकत घेतले पण काम त्याच सेटकडे करायचे तसंच वडिलांची नोकरी कायमस्वरूपी झाली आणि त्यांचा पगारही हळूहळू वाढत गेला आणि मग मी जन्माला आले तेव्हा आई आणि वडिलांचं आयुष्यच पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं आईच्या मनात कुठेतरी मुलगा हवा होता पण वडील म्हणायचे की मुली मुलांपेक्षा कमी नाही आणि मी माझ्या मुलीला इतके धाडसी बनवीन की तिला मुलासाठी तिच्या भावाची आणि आमची गरज भासणार नाही हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते आणि जेव्हा त्यांनी मला शाळेत दाखल केले तेव्हा हे त्यांचे स्वप्न होते की मी चांगले शिक्षण पूर्ण करून त्यांचे स्वप्ने पूर्ण करू शकेन म्हणून त्यांनी मला त्याच्या आवाक्या बाहेरचा चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला या संदर्भात वडिलांच्या मालकांनीही त्यांना मदत केली आणि दर महिन्याला वडिलांना माझ्यासाठी वेगळे पैसे खर्च करायचे अशा प्रकारे मी सहज एका चांगल्या खाजगी शाळेत शिकू लागले आयुष्य चांगले चालले होते जसे मी मोठी झाले आईवडिलांच्या प्रेमाच्या सावलीत मला नशिबवान वाटू लागले पण माझी अशीच एक इच्छा आणि दुसरी स्वप्ने होती जे मला पूर्ण करायचे होते वडिलांची इच्छा होती की मी शिकून शाळेत किंवा मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करावे पण माझा छंद काही एवढंच होता जेव्हा मी कॉलेजमध्ये पोहोचले तेव्हा मला मॉडेलिंग आणि एअर होस्टेस बनण्यात रस होता मी खूप सुंदर होते आणि अगदी काचेच्या जपानी बाहुलीसारखे दिसत होते जेव्हा मी टी व्हीवर मॉडेल्स आणि एअर होस्टेस पाहायचे तेव्हा मला ते खूप आवडायचे आणि माझ्या जागृत डोळ्यांनी मी स्वतःला विमानात सर्व करताना किंवा स्टेजवर मॉडेलिंग करताना पाहत होते माझे हे स्वप्न माझ्या आईबाबांना माहीत नव्हते पण मी अनेकदा टी व्हीवर असे कार्यक्रम पाहिजे आई मला थांबवायची आई म्हणायची हा सगळा वेळ वाया घालवण्याची गोष्ट आहे तू फक्त अभ्यासावर लक्ष दे बाबा हा माझा छंद आहे असे समजून हसायला लागत होते आणि आईला सांगायचे की माझ्या बाहुलीला काहीही करण्यापासून रोखू नकोस जे ती काही पाहते ते तिला पाहू दे आणि ती जे काही करते ते करू दे कारण ती आपल्या घरात समोरच बसलेली असते घराच्या चार भिंतींच्या आत आहे वडिलांचे बोलणे ऐकून मला हसू यायचे माझ्याकडे कॉलेज आणि शाळेच्या कॅन्टीनमधून विकत घेतलेल्या मॉडेल्सचे फोटोही असायचे जे। जेव्हाही मी वृत्तपत्रात कोणतीही एअर होस्टेस किंवा मॉडेल दिसली तेव्हा मी ते कापायचे आणि ते माझ्याकडे ठेवायचे पण हे सर्व मी माझ्या खोलीत ठेवले होते ते मी माझ्या लेखन टेबलच्या ड्रॉअरमध्ये बंदिस्त ठेवले होते रात्री आई बाबा जेव्हा त्यांच्या खोलीत जायचे आणि मी अभ्यासाच्या बहाण्याने बराच वेळ बसून राहायचे तेव्हा मी माझा हा छंद अशा प्रकारे पूर्ण करायचे कधी कधी मी माझ्या खोलीत मॉडेलिंग करू लागायचे आणि मी एअर होस्टेस सारखे कपडे घालून स्वतःला तसेच तयार करायची जणू सकाळीच माझी मुलाखत आहे मी स्वतःवर हसायचे पण मी एकतर मॉडेल किंवा एअर होस्टेस बनणार असा मी विचार करत होते आणि मला माहीत होते की मी माझा हट्ट आईबाबांकडे व्यक्त केला तर ते सुद्धा सहमत होतील पप्पा मला रोज त्यांच्या सेटच्या गाडीतून कॉलेजला सोडायचे आणि परतल्यावर मला उचलायचे यासाठी सेठने स्वतः पप्पांना परवानगी दिली होती एकदा असे घडले की वडील मला घ्यायला कॉलेजला गेले होते यावेळी शेठच्या मुलीचा त्यांना फोन आला तिला इमर्जन्सी प्रसंगी कुठेतरी जायचे होते पप्पांनी सांगितले की मी माझ्या मुलीला घरी सोडतो आणि मग लगेच येतो पण ती म्हणाली तिला घेऊन यावे मी थांबू शकत नाही म्हणून पप्पा मला सरळ त्यांच्या सेटच्या घरी घेऊन गेले काही वेळाने सेटची मुलगी गाडीच्या मागच्या बाजूला जाऊन बसली आणि मी पप्पासोबत पुढच्या सीटवर बसले मी तिला अभिवादन केल्यावर ती माझ्याकडे पाहून हसली आणि मग मला विचारू लागली की मी काय अभ्यास करते आणि माझे छंद काय आहेत दरम्यान आम्ही शॉपिंग मॉलमध्ये आलो तेव्हा सेटच्या मुलीने माझ्या वडिलांना सांगितले की तिला फक्त दोन गोष्टी खरेदी करायच्या आहेत म्हणून तुम्ही मला मोकळे करा आणि मग तुमच्या मुलीला घरी घेऊन जा पप्पा म्हणाले ठीक आहे मॅडम तुम्ही शॉपिंग करून या आणि आम्ही गाडीतच बसतो ती म्हणाली ठीक आहे मग तुमच्या मुलीला पण येऊ दे माझ्यासोबत मी तिच्याबरोबर गेले मी पहिल्यांदाच शॉपिंग मॉलमध्ये जात असल्याने माझे डोळे चमकले होते तिथे एवढी मोठी दुकाने आणि सुंदर लाईट्स होते ज्याचा मला खूप आनंद झाला होता सेटच्या मुलीने स्वतःसाठी काही कपडे आणि चप्पल आणली आणि एक पर्स पण घेतली एक ड्रेस होता जो मला खूप आवडला होता आणि मी त्याच्याकडे परत परत बघू लागले सेटची मुलगी म्हणाली तुला हवे असेल तर घे मी म्हणाले की ते खूप महाग आहे मला ते परवडणार नाही म्हणून तिने जबरदस्तीने माझ्यासाठी तो ड्रेस विकत घेतला मला खूप आनंद झाला आणि मग वडिलांनी सेटच्या मुलीला बंगल्यावर सोडले आणि मग माझ्यासोबत घरी गेले मला घरी सोडल्यानंतर वडील लगेच त्यांच्या कामावर गेले तेव्हा मी तो ड्रेस माझ्या आईला दाखवला तेव्हा ती खूप आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की असा ड्रेस आपण कधी घालतो आणि आम्ही तुला असा ड्रेस घालून कुठेही जाऊ देणार नाही तो ड्रेस एकदम आधुनिक प्रकारचा होता मी माझ्या आईला सांगितले की मला हे चांगले माहीत आहे की मी हा ड्रेस घालून कुठेही जाऊ शकत नाही परंतु मी माझ्या छंदासाठी माझ्या खोलीत तर घालू शकते हे ऐकून माझी आई शांत झाली आणि म्हणाली की तुझ्या वडिलांना याबद्दल सांगू नकोस मी माझ्या आईचा सल्ला स्वीकारला आणि मग रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत गेले तेव्हा मी तो ड्रेस घातला आणि आरशात स्वतःकडे पाहिले मी इतकी सुंदर आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता मग मी माझ्या फोनने स्वतःचे काही फोटो काढले आणि ते स्वतःला पाठवले व सेव ते सेव्ह केले त्या दिवशी तो ड्रेस घातल्यानंतर मला खात्री पटली की मी खूप सुंदर आणि यशस्वी मॉडेल बनू शकते आणि एअर होस्टेस देखील बनू शकते म्हणून मी माझ्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि कॉलेजमधील माझ्या मैत्रिणींकडून याबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली माझी परीक्षा होणार होती मी माझ्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याआधीच आमच्यावर एक संकट कोसळले माझे वडील आम्हाला रडत सोडून अचानक हे जग सोडून गेले असे काही जे घडले की वडील आणि सेठ सोबत कुठेतरी गेले होते प्रवास करत असताना अचानक समोरून येणाऱ्या एका वेगवान कारने त्यांच्या कारला धडक दिली पप्पा ड्रायव्हरच्या सीटवर गाडी चालवत होते त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली सेठ सुद्धा जखमी झाले होते पण त्यांचा जीव वाचला आणि माझे वडील त्यांच्या जीवनाची लढाई हरले त्यांच्या मृत्यूनंतर माझी सर्व स्वप्ने भंग पावली आमच्या घरात कमावणारे कोणी नव्हते सेठने दर महिन्याला पैसे देण्याचे वचन दिले होते पण आई म्हणायची की कि किती दिवस आपण कोणाच्या तरी मदतीवर जगणार आहोत सुरुवातीला माझ्या आईने घरात साठवलेल्या पैशांतून घर खर्च चालवला दर महिन्याला सेट रेशन वगैरे पाठवत असे पण असे असूनही माझ्या आईला चेन पडत नव्हती त्याऐवजी मी त्या बंगल्यात काम करावे अशी तिची इच्छा होती पण मी त्यांना नकार दिला आणि सांगितले की मी काही छोट्या नोकऱ्या पाहिन आणि सेट नक्की मदत करतीलच अशा प्रकारे आपण उदरनिर्वाह करू शकतो आणि भविष्यात माझा पगारही वाढेल आई गप्प राहिली कारण माझी आई श्वसनाची पेशंट होती जास्त कामामुळे तिला लवकर थकवा यायचा तिला दम लागायचा त्यामुळे तिला कोणाच्या घरी काम करता येत नव्हते आणि आई पण करत नव्हती तिच्या हातात काही कौशल्य नव्हते ना नाहीतर ती मेहनतीपासून कधीच पळून गेली नसती त्यामुळे आईने मला नोकरी मिळू दिली मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला मॉडेलिंग आणि एअर होस्टेसचाही प्रयत्न केला पण या सर्व गोष्टी माझ्या हवायकाच्या खूप दूर होत्या पण मला एक मोठ्या बुटीकमध्ये सेल्सची नोकरी मिळाली तेव्हापासून मी कधीच आनंदी झाले नाही कारण मी दिवसभर तेच कपडे घालून लोकांना माझे कपडे दाखवून कंटाळले होते मला नोकरीला फक्त तीन महिने झाले होते आणि माझा पगारही कामाच्या तुलनेत खूपच कमी होता माझ्याशिवाय इतर पाच सहा मुली तिथे काम करत होत्या त्या माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ होत्या त्यांच्याकडून मला कळाले की इथे वर्षभरानंतर पगारवाळ मिळते पण ती फारच कमी हे ऐकून माझे मन आणखीनच दुःखी झाले मी सकाळी दुसऱ्या नोकरीच्या शोधात घरून निघत होते आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत बुटीकमध्ये वेळ घालवत असे माझ्या आईला प्रत्येक पावलावर माझी काळजी वाटत होती तो काळ असा होता जेव्हा आमचे कोणीही नातेवाईक किंवा मित्र आम्हाला मदत करत नव्हते किंबहुना त्यांनी आम्हाला भेटणेही सोडले होते दरम्यान माझ्यासाठी एक दोन नातेही आले पण ते लोक लोभस होते ते अट ठेवत होते की आधी तुम्हाला हे घर तुमच्या जावयाच्या नावावर हस्तांतरित करावे लागेल माझ्या आईने मला अशा लोभी लोकांमध्ये लग्न करण्याची परवानगी नाकारली आणि नंतर ना हळूहळू लोकांनी आमच्या घरी येणे बंद केले बुटीकमध्ये काम करून चार महिने पूर्ण झाल्यावर मला एका खाजगी हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर नोकरी मिळाली तिथे पगारपूर्वीपेक्षा चांगला होता पण वेळ खूप होता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोक तिथे यायचे रिसेप्शनवर ड्युटीवर असताना मी स्वतः आजारी पडल्यासारखे वाटू लागत होते खरी गोष्ट अशी होती की तिथे माणसाचे हृदय नसते तिथे काम करण्यात मजा येत नाही आणि मग एकदा असे झाले की मी माझी ड्युटी करत होते आणि त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये एक नवीन इमर्जन्सी केस आली हे एक खाजगी रुग्णालय होते आणि येथे फक्त श्रीमंत लोक येत असत त्या व्यक्तीने पेशंटला ॲडमिट करण्यासाठी गोंधळ घातला होता तर ड्युटीवरील कर्मचारी त्याला सर्व औपचारिकता पूर्ण करून ॲडमिट करू शकले असते पण त्याने गैरवर्तन सुरू केले आणि मी त्याच्या गैरवर्तनाला त्याच पद्धतीने उत्तर दिल्यावर त्याने माझा हात धरला आणि नंतर मेल स्टाफने आणि तिथे उपस्थितांनी हस्तक्षेप करून मला वाचवले मी इतकी घाबरले होते की मी दुसऱ्या दिवसापासून हॉस्पिटलला जाणे बंद केले माझी आई मला विचारत राहिली पण मी तिला सर्व काही सांगितले नाही कारण मला माहीत होते की जर मी तिला काही सांगितले तर तिने मला पुन्हा काम करणे थांबवले असते आणि आमच्या घरची परिस्थिती आणखी बिकट झाली असती काही दिवसांनी मी दुसरी नोकरी शोधू लागले आणि मग माझ्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून मला बस सेवेतील दोन प्रकारच्या नोकऱ्यांची माहिती मिळाली एक नोकरी बुकिंग ऑफिसमधील रिसेप्शनिस्टची होती आणि दुसरी नोकरी बसमधील कंडक्टरची होती मला वाटले की एअर होस्टेस नाही तर बस होस्टेस म्हणजेच कंडक्टर होईल मी लगेच मुलाखतीसाठी गेले आणि मग माझी निवड झाली दुसऱ्याच दिवशी मी माझ्या गणवेशात नोकरीला रुजू झाले तिथला पगार खूप चांगला होता आणि मला मोफत मेडिकल पण मिळाले त्याशिवाय मला कमिशनही मिळाले यावेळेपासून मी खूप आनंदी होते मला कमिशन मिळून एक आठवडा झाला होता आणि चांगल्या सेवेमुळे माझा पगारही वाढला होता मी आनंदाने आईला मिठी मारली आणि नंतर कमिशनचे पैसे तिच्या हातात दिले तीही आनंदी झाली पण आई माझ्या कामाच्या विरोधात होती पण जेव्हा तिने पाहिले की मी आनंदी आहे आणि नोकरीवर जाते आहे आणि सर्व काही ठीक चालले आहे मग ती गप्प बसली आणि मी स्वतःला एअर होस्टेस समजून हे काम करत होते मला वाटले की मला थोडा अनुभव मिळाला की मी पुन्हा एअर होस्टेसच्या नोकरीसाठी अर्ज करेल विमानाने जगभर फिरणे हा माझा छंद होता आणि आयुष्यभर पैसे वाचूनही मी माझे छंद पूर्ण करू शकत नाही हे मला माहीत होते या कारणास्तव एअर होस्टेस ही एकमेव नोकरी होती ज्यामध्ये मी माझे स्वप्ने पूर्ण होताना बघू शकले असते याचा विचार करून मी खूप खुडत होते पण होते तेच आपल्या नशिबात जे लिहिलेले असते आणि माझ्या नशिबात काय आहे याची कल्पनाही मी केली नव्हती मी हे काम तीन महिने करत होते आणि मग बससाठी नवीन ड्रायव्हर नेमला गेला ड्रायव्हर खूप देखणा तरुण होता आणि मला सुशिक्षितही वाटत होता चांगली नोकरी न मिळाल्याने त्याला माझ्यासारखी ही नोकरी करावी लागली असावी नाहीतर तो सुशिक्षित होता असा माझा अंदाज होता सुरुवातीला मी त्याच्याशी जास्त बोलले नाही पण मी त्याला इतरांशी संवाद साधताना ऐकले आणि मग जेव्हा जेव्हा माझी ड्युटी त्याच्यासोबत असायची तेव्हा मला त्याच्याशी बोलायची संधी मिळाली त्याचे नाव राहुल होते आमच्या एका महिन्याच्या कामानंतर मला कळाले की तो खूप शिकलेला होता आणि अनेक ठिकाणी नोकरीसाठी त्याने अर्ज केला होता अगदी इतर देशांतही त्याची ही माझ्यासारखी मोठी स्वप्ने होती पण त्याला ही छोटीशी नोकरी करण्यास भाग पाडले गेले कारण तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य होता आणि त्याच्या बळावर त्याने त्याची स्वप्ने पूर्ण केली त्याचे आईवडील मरण पावले होते पण त्याला एक बहीण होती जी दुसऱ्या शहरात राहत होती कारण तिचे लग्न झाले होते सुरुवातीला राहुल त्याच्या बहिणीकडे राहत होता त्याने तिथेच आपले शिक्षण पूर्ण केले नंतर तो नोकरीसाठी येथे आला आणि आता तो हॉस्टेलमध्ये राहत होता त्यामुळे घरी त्याची वाट पाहण्यासाठी कोणी नसल्यामुळे तो डबल ड्युटी करत असे मी अधिकाधिक काम करून पुढे जावे अशी त्याची इच्छा होती मला तो खूप आवडला होता आणि त्याच्या डोळ्यातही मला माझ्यासाठी प्रेम दिसले होते आमच्या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले ते आम्हाला कळलेही नाही एके दिवशी आम्ही ड्युटी रूममध्ये बसून बोलत होतो तेव्हा मी माझ्या फोनवरून काही फोटो त्याला दाखवली ज्यामध्ये मी त्या सुंदर ड्रेसमध्ये बनवलेले फोटो होते त्याने माझे खूप कौतुक केले आणि सांगितले की माझ्याप्रमाणे तू देखील चुकीच्या जागी वेळ वाया घालवत आहेस मग तो म्हणाला की जेव्हा मला नोकरी मिळेल तेव्हा मी तुझ्यासाठी ही चांगली नोकरी शोधेल त्यावेळी मी माझ्या मनात विचार करत होते की आता मी नोकरी करू नये तर राहुलशी लग्न करावे कारण मला त्याला गमवायचे नव्हते पण मी तोंडाने हे सांगू शकत नव्हते त्याने माझ्याशी लग्नाबद्दल बोलावे अशी माझी इच्छा होती मी अशीच वाट पाहत होते आठवडाभरानंतर आई माझ्याशी माझ्या लग्नाबद्दल बोलली ती म्हणाली की आता मी आजारी आहे आणि मला माझ्या आयुष्याची काहीच कल्पना नाही त्यामुळे आता तू लग्न कर मी पण काही नाती पाहिली आहेत आईने माझ्यासाठी नाते शोधायला सुरुवात केली होती आणि मला सांगितलंही नाही त्यावेळी मी तिला काहीच बोललं नाही पण दुसऱ्याच दिवशी योगायोगाने राहुलने मला लग्नासाठी प्रपोज केलं हे ऐकून मला आश्चर्य वाटलं तो म्हणाला की तो आजवर गप्प बसला होता कारण आता त्याला इथून निघून जावं लागणार आहे कारण तो अशा ठिकाणी आपले स्वप्ने पूर्ण करू शकत नाही आणि मी विचार केला आहे की लग्न करून मी तुला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो मी त्याला सांगितले की माझी आई पण माझ्यासाठी नाते शोधत आहे हे ऐकून राहुल नाराज झाला आणि म्हणाला मला वाटत नाही तुझी आई तुझे माझ्याशी लग्न करेल मी म्हणाले तसं नाही राहुल तू तु तुझं नातं तरी माझ्या घरी आण त्याने माझं म्हणणं मान्य केलं आणि स्वतःचं नातं माझ्या घरी आणलं पण माझ्या आईला आक्षेप होता की त्या मुलाच्या मागे पुढे कोणी नाही आणि अशा पोरांचे संबंध जास्त काळ टिकत नाहीत आणि माझ्या आईने राहुलचे नाते नाकारले आता राहुल आणि मी खूप नाराज झालो होतो मग राहुलने सांगितले की आपण कोर्ट मॅरेज करू मला वाटले की राहुल बरोबर आहे आणि आम्ही कोर्टात लग्न केले कोर्ट मॅरेजची कागदपत्रे फक्त राहुलकडेच होती मी दिवसभर घराबाहेर असल्यामुळे घरी घेऊन जाऊ शकत नव्हते कारण मी नसताना ती कागदपत्रे माझ्या आईच्या हातात पडतील अशी भीती मला वाटत होती मला माहीत होते की माझी आई हे लग्न कधीच स्वीकारणार नाही मी राहुलची बायको झाली याचा मला खूप आनंद झाला पण हळूहळू मला भीती वाटू लागली की माझ्या लग्नाबद्दल कोणालाच माहिती नाही जर एखाद्या दिवशी राहुल मला सोडून गेला तर काय होईल एकदा मी हे त्याच्याकडे व्यक्त केले तेव्हा तो हसायला लागला आणि म्हणाला की जर मला तुला सोडायचेच असते तर मी तुझ्याशी लग्न का केले असते माझ्यावर विश्वास ठेव हो, मी असं काही करणार नाही आमच्या लग्नाला एक महिनाच आला होता आता कसं तरी लग्नाबद्दल आईला सांगावं असं मला वाटत होते पण मला माझ्या आईच्या सवयी आणि स्वभाव चांगलेच माहीत होते माझ्या आईने मला कधीच माफ केले नसते कारण एकदा माझ्या आईने मला परिसरातील एका मुलीबद्दल सांगितले होते की तिने स्वतःच्या इच्छेने लग्न केले होते परंतु तिच्या पालकांनी तिला माफ केले ती म्हणाली की मी तिची आई असते तर मी तिला कधीच माफ केले नसते मी तिचा गळा दाबून खून केला असता कारण अशा मुली फक्त आई वडिलांचेच नाव खराब करतात आणि माझ्या आईचा हट्टी स्वभाव मला चांगलाच ठाऊक होता ती काहीही करू शकते त्यामुळे माझ्यात तसे बोलण्याची हिंमत नव्हती आणि मग एक दिवस राहुल मला म्हणाला की त्याला काही महत्वाच्या कामासाठी त्याच्या बहिणीला भेटायला जायचे आहे आणि त्याने दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि निघून गेला त्या दिवसात आईने लग्नासाठी पाहिलेल्या लोकांना बोलावले मला वाटलं नातं येऊ दे लग्नाला अजून खूप वेळ आहे एकदा नातं आलं की लग्न थोडी ना होणार आहे असा विचार करून मी गप्प राहिले आणि पाहुण्यांसमोर गेले फक्त दोन तीन स्त्रिया होत्या पण त्यांनी मला पसंत केले आणि मग त्यांनी माझ्या आईला मला हो म्हणायला लावले त्यानंतर माझ्या आईला त्यांच्या घरी जावे लागले दुसरीकडे राहुलला जाऊन दोन दिवस उलटून गेले होते तिसरा दिवस आला आणि मी कामावर गेले तेव्हा तो हजर नव्हता मला काळजी वाटू लागली मी त्याला फोन करायचा खूप प्रयत्न केला पण त्याचा नंबर बंद होता मग मी दिवसभर त्याला फोन करत राहिले पण त्याने फोन उचलला नाही मी घरी आल्यावर माझ्या आईने मला सांगितले की तिने त्यांना हो म्हटले आहे आणि त्यांना लवकरच लग्न करायचे आहे आईचे बोलणे ऐकून मला राग आला पहिले तर राहुलमुळे मी काळजीत होते आणि दुसरे म्हणजे लग्नाच्या बोलण्याने मी गोंधळले होते मी माझ्या आईला विचारले की इतक्या लवकर लग्न करण्याची काय घाई आहे तेव्हा माझ्या आईने मला चार गोष्टी सांगून गप्प केले मी माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडू लागले नियतीने माझ्याशी काय खेळ खेड़ खेळला मी राहुलला फोन करत कर होते पण त्याचा फोन बंद येत होता तीन दिवस निघून गेले आणि चौथ्या दिवशी मी कामावर जाऊ लागले तेव्हा आईने नकार दिला आणि सांगितले की माझे चार पाच महिन्यांनी लग्न आहे त्यामुळे आता घरी शांत बस काही काम करण्याची गरज नाही चार महिने उलटून गेले होते आणि राहुल परत आला नव्हता त्याच्या तब्येतीची कोणतीही बातमी नव्हती त्यामुळे माझा आत्मा तुटायला लागला कारण कंपनीतही तो अचानक कुठे गायब झाला हे कोणालाच कळत नव्हते त्यांनी दुसरा ड्रायव्हरही ठेवला होता मी कामावर जात राहिले पण माझ्या आईने मला कामावर जाण्यापासून रोखले कारण लग्नाला एक महिना बाकी होता मी खूप वेळा आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडे तिच्याशी लग्न झाल्याचा कोणताही पुरावा नाही या विचाराने मी गप्प राहायची काश ती कागदपत्रे मी माझ्याकडे ठेवली असती मग मी कोर्टात जावे असे मला वाटले त्या कागदपत्रांची एक प्रत घ्यावी जिथे आमचे लग्न झाले होते पण माझ्या आईने मला कुठेही जाण्यापासून रोखले होते कळत नाही तिची माझ्यावर एवढी सक्ती का होती कदाचित तिला माझ्यावर संशय आला असेल की माझे हेतू चांगला नाही आणि मग मी खूप रडले तरी महिनाभरानंतर लग्नाचा दिवस आला आणि आईने जबरदस्ती वधू बनवून मला पाठवले मी एवढं मोठं पाप केलं हे माझ्या मनावर आदळत होतं आधी माझं लग्न झालंय आणि आता मी पुन्हा लग्न करणार आहे इतक्यात मी कुणाच्या तरी खोलीत त्याची नवरी बनवून बसले होते ज्या घरात मी नववधू बनून आले होते त्या घरात बरेच लोक राहत होते माझे कोणाशी काय नाते आहे हे आत्तापर्यंत मला माहीत नव्हते फक्त काही मुलींनी मला सोडून खोलीत बसवले त्या सर्व हसत हो आणि मस्करी करत होत्या आणि मग जेव्हा सर्वजण खोलीतून बाहेर पडले तेव्हा मी एकटीच बसले होते माझे हृदय पोटात होते मला असे वाटले की माझे लग्न झाले आहे आणि मला माहीत नाही की आता माझ्यासोबत काय होईल भीतीमुळे माझी तब्येत ढासळू लागली आणि माझा नवरा खोलीत आल्यावर मी आणखीनच घाबरले माझी तब्येत बिघडल्याचे पाहून पतीही घाबरले आणि लगेच बाहेर जाऊन त्यांच्या आईला बोलावले त्याने आणखी चार महिलांनाही येताना पाहिले खोलीत गेल्यावर सासूने पाहिले की मला खूप ताप आहे आणि थंडीमुळे माझे शरीर अशक्त आहे म्हणून तिने लगेच मला कोमट दूध पाजले माझे कपडे बदलायला लावले आणि मला आराम करायला बसवले ती स्वतः माझ्याजवळ बसली पण ती माझ्यापासून उठू लागताच मी तिचा हात धरला ती खूप छान बाई होती तिने आपल्या मुलाला सांगितले की मुलीची तब्येत खूप बिघडली आहे आणि ती खूप काळजीत आहे म्हणून मी तिच्याजवळ झोपते तू दुसऱ्या खोलीत जा तिथून सगळे निघून गेले आणि मी माझ्या सासूबाईजवळ शांतपणे झोपले त्या दिवसासाठी कसेतरी प्रकरण पुढे ढकलले गेले परंतु पुढच्या रात्री काय करावं तेच समजत नव्हतं तिसऱ्या दिवशी आई मला सोबत घेऊन गेली माझी तब्येत अजून खराब होती ताप उतरत नव्हता काही दिवस मला इथेच राहू द्या अशी विनवणी आईने श्वास रोखून धरली माझ्या सासूनेही होकार दिला आणि माझ्या नवऱ्यानेही आईला धीर दिला की रंजनाला चार पाच दिवस स्वतःकडेच ठेवा आणि आम्ही तिला नंतर घेऊन जाऊ मलाही थोडा आराम वाटला मी आता आईसोबत राहू लागले आता माझी तब्येतही पूर्वीपेक्षा चांगली झाली होती तेव्हा माझा नवरा आणि माझे सासू मला घ्यायला आले होते माझ्या नवऱ्याची चांगली नोकरी होती आणि त्यांचा पूर्ण परिवार सदन होता माझे पती नोकरीवर जायला लागले होते माझे पती अतिशय मृद स्वभावाचे होते प्रत्येकजण खूप छान होता फक्त मी छान नव्हते कारण मला माझ्या स्वतःच्या नजरेत अपराधी वाटत होते मी जेव्हा कधी त्याच्या समोर असले तेव्हा मी स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा खूप प्रयत्न करायचे पण रूममध्ये येताच मला अस्वस्थ वाटू लागायचे आतापर्यंत माझ्या नवऱ्याने मला हात लावला नव्हता रात्रीसुद्धा जेव्हा माझा नवरा माझ्या जवळ येऊ लागला तेव्हा तो म्हणू लागला बघ मला तुझी भीती समजत आहे जबरदस्ती संबंधांवर माझा विश्वास नाही मुलीला नवीन लोकांशी जुळवून घेण्यात काही अडचण येते यावर माझा विश्वास आहे पण माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही आणि तुला पूर्ण साथ देईल आणि जेव्हा तुला माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तेव्हाही काही हरकत नाही आपल्यात नवरा बायकोचे नाते असणार नाही पण आपण पन मित्रांसारखे जगू शकतो तेव्हा तुला वाटेल की तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण झाला आहे तेव्हाच आपले वैवाहिक नातं आपण सुरू करू त्याचं बोलणं ऐकून मी गप्प झाले आणि रडू लागले कारण मला खूप दुःख वाटत होतं की अशा चांगल्या लोकांच्या सहवासात मी खूप मोठी चुकी केली आहे माझा देव मला माफ करेल की नाही माहीत नाही पण त्या दिवसापासून मी त्याच्यासाठी खूप दुःखी आहे आता मी निश्चिंत झाली होती आमच्या लग्नाला जवळपास तीन आठवडे झाले होते त्या दरम्यान मी आईच्या घरी जायची तेव्हा मी फोनवरून राहुलचा नंबर डायल करायची पण फोन बंद येत होता आता मी पूर्णपणे उदात झाले होते आणि मला समजले होते की तो मला कायमचा सोडून गेला आहे नक्कीच त्याला त्याचे स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली असेल आणि मग आमच्या नात्याचे वास्तव तरी काय होते फक्त एक कागदाचा तुकडा होता जे फक्त त्याच्याजवळ होते मला माझी समस्या कोणीतरी सोडवायला हवी होती कारण मला माहीत होते की लग्न करणे पाप आहे हे नाते अवैध म्हटले जाईल आणि जर या लोकांना सत्य समजले तर ते माझ्याशी कसे वागतील मी एकाच खोलीत एकाच पलंगावर अनोळखी लोकांप्रमाणे राहत होती जरी मला माहीत होते की रात्री माझा नवरा मला आपल्या मिठीत घेण्यास तळमळत होता परंतु मी त्याच्यापासून दूर राहायचे तो देखील माझी स्थिती समजून घेऊन दूर राहायचा मी स्वतःला मदत करू शकत नव्हते काही दिवसांनी मी आईला भेटायला गेले होते तेव्हा मला वाटले कदाचित आज राहुलचा नंबर मिळेल या आशेने मी राहुलचा नंबर मिळवला होता हा प्रकार सहा महिन्यांनी झाला राहुलचा फोन वाजला आणि माझे हृदय धडधडत होते कोणी फोन उचलला नाही म्हणून मी पुन्हा फोन केला थोड्या वेळाने एका बाईचा आवाज आला जणू माझ्या हृदयाची धडधड थांबली होती त्या बाईने विचारले तुम्ही कोण मी म्हणाले मला राहुलशी बोलायची आहे आणि ती म्हणाली तू रंजना बोलत आहेस का माझे नाव ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली की कोण आहे ती मला ओळखणारी आणि तिच्याकडे राहुलचा फोन होता मी रंजना बोलते आणि मला राहुलशी बोलायला लावा हे सांगताच ती रडू लागली आणि ती म्हणाली मी त्याला तुझ्याशी कसे बोलायला लावू मी राहुलची बहीण आहे आणि ज्या दिवशी तो मला भेटायला येत होता त्याच दिवशी त्याचा मोठा अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला हे ऐकून धक्क्यामुळे मी सर्व काही अनभिज्ञ झाले होते राहुलचा फोन तर माझ्याजवळच होता पण मी कधी चार्ज करून चालू करण्याचा प्रयत्न केला नाही पण आठवडाभरापूर्वी राहुलची बॅग अपघातानंतर तिथे सापडली मी ते जसेच्या तसे ठेवले होते मी ती बॅग उघडली तेव्हा राहुलच्या कपड्यांसोबत त्याने तुझ्याशी लग्न केल्याची कागदपत्रेही होती मी फोन चालू केला यासाठी की जर मला तुझा फोन आला तर मी तुला कळवेन आणि मी स्वतः कॉल करू शकले नाही कारण मला वाटले की मला माहीत नाही की तू कुठे आणि कोणत्या परिस्थितीत असशील माझ्या बोलण्याने तुझ्या आयुष्यात अराजकता निर्माण होऊ शकते असे सांगून ती शांत झाली आणि मला असे वाटले की माझ्यावर एकाच वेळी अनेक संकटे आली आहेत ज्याला मी विश्वासघातकी समजत होते ती व्यक्ती त्याच संध्याकाळी हे जग सोडून गेली होती मी हिंमत एकवटून त्याच्या बहिणीला आशा दिली आणि तिला सांगितले की माझ्या आईने माझे जबरदस्तीने लग्न केले आहे आणि मी चुकीचे केले आहे या भावनेने मी जगत होते राहुलच्या बहिणीने मला आशा दिली की तू काही चुकीचे केले नाहीस तू आणि राहुलची साथ एवढीच असेल तू राहुलची विधवा होतीस तुझे लग्न झाले आणि तुझ्या आयुष्यात तू तु कुठेही असशील तशी सुखी राहा अशी माझी इच्छा आहे कारण तू माझा भाऊ राहुलचे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेच असे बोलून तिने फोन बंद केला आणि मी रडून माझ्या फोनमध्ये त्याचा नंबर डायल केलेला तो डिलीट केला कारण मला माहीत आहे की तो नंबर सेव्ह करण्यात काही अर्थ नाही एवढ्या मोठ्या ओझ्यातून मी मुक्त झाले होते पण राहुलच्या जाण्याने मला खूप दुःख झाले होते काश तो असा कधीच गेला नसता आणि आज आम्ही दोघे एकमेकांसोबत आनंदी असतो दुसऱ्या दिवशी माझे पती मला घ्यायला आले म्हणून मी नवीन आयुष्य सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांच्यासोबत गेले राहुलला मी विसरू शकेन की नाही हे मला माहीत नाही पण आता मला एक विश्वासू पत्नी व्हायची आहे मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद